जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, या ठिकाणी सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार पाहायला मिळतं. आपण सध्या मोत्रा पंचायत समितीमध्ये आहे, या ठिकाणी महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि काँग्रेस यांची या ठिकाणी युती आहे, त्यांना वंचित बहुजन आघाडी यांचा सुद्धा या ठिकाणी एक सदस्य आहे. मात्र गेल्या काही साडेचार वर्षामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांना या ठिकाणी सभापती आणि उपसभापती या ठिकाणी भोगायला मिळाले. मात्र गेल्या दुसऱ्या महिन्यामध्ये या ठिकाणी सभापती पदासाठी निवडणूक झाली होती आणि त्यामध्ये प्रकाश बक्षी यांची या ठिकाणी सभापती पदी वर्णी लागली होती. मात्र 7 महिन्यामध्येच या ठिकाणी जे सभापती आहे यांच्यावरती कुणी सदस्य नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. गेल्या काही दिवसाआधी सदस्य हे एका बाहेर फिरण्यासाठी गेले होते, त्या ठिकाणी त्यांनी एका मंदिरात अशा प्रकारची शपथ घेतली आहे की या ठिकाणचे सभापती यांना आम्ही चेंज करून जे वंचित बहुजन आघाडीचे जे सदस्य आहेत त्यांना या ठिकाणी कुठेतरी सभापती करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी शपथ घेतली आहे. सध्या तो जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल होतो, त्यामुळे सभापती आणि सदस्य यांच्यामध्ये कुठेतरी या ठिकाणी समन्वय नसल्यामुळे त्या ठिकाणी अशा प्रकारे या सदस्यांनी शपथ घेतली. चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता या जो व्हिडिओ आहे याच्यावरती वरिष्ठ असो किंवा सभापती या ठिकाणी कशा प्रकारे समन्वय घडून आणतात आणि जो सभापतीचा कार्यकाळ सध्या 3 महिन्याचा राहिलेला आहे, या 3 महिन्यामध्ये खरंच सभापती पद हे चेंज होऊन दुसऱ्या देण्यात येईल का हे सुद्धा तेवढेच पाहणे गरजेचे ठरणार आहे. इस्लामपूर रमेश समिती झाला, इस्लामपूर पंचायत समिती सभागृहाच्या मंदिरामध्ये दत्त मंदिरामध्ये या ठिकाणी आम्ही अशी शपथ घेतो की येथून गेल्यानंतर आमचे रफिक हो यांना आम्ही सभापती करणार आणि आमचं ठरलं. सर्व सभा आठ सदस्य आमचे पदाधिकारी होऊन जातील. आमचे अभिभूत आम्ही त्या सभांमध्ये सभांमध्ये ठरलं की पैसे गेल्यानंतर आमचे रफिक हो शेवटी जे काही कार्यक्रम आहे त्याच्यानंतर त्यांना काही चान्स द्या. हा आमचा एक अमरागड सभांमध्ये आमचा असा ठरलेला आहे की आम्ही करणार राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की सभापती आपण म्हणजे पाय उतार करणार आहे. तशा प्रकारची सदस्यांनी शपथ घेतलेला सध्या जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. आपण गेल्या दुसऱ्या महिन्यातच या ठिकाणी सभापती पदी विराजमान झाले होते आणि आपला कार्यकाळ सध्या 7-8 महिन्याचा झालेला आहे. नेमकं काय प्रकार आहे, तुम्ही आणि सदस्य यांच्यामध्ये कुठेतरी समन्वय नसल्यामुळे अशा प्रकारे काही होत आहे का, तुमच्यावरती सदस्यांची नाराजी आहे का, काय सांगाल याच्यावर? माझा 18/2/2021 पासून जो कार्यकाळ आला आणि माझे सदस्य आणि मी सोबत राहून चांगल्या प्रकारे त्यांना जनतेला विश्वासात घेऊन कार्यकाळ चांगल्या प्रकारे चालवला आणि याच्यापुढे जे राहिलेले 3 महिने आहे ते सुद्धा माझ्या सदस्यांना सोबत घेऊन मी चांगल्या प्रकारे चालवेल अशी मी ग्वाही देतो. पण सदस्यांमध्ये सध्या नाराजी आहे, तशा प्रकारचा जो व्हिडिओ आहे तो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय, त्याच्याबद्दल काय सांगाल? त्यांची नाराजी काही असं माझा मत नाही, त्यांची माझ्यावर नाराजी आहे असं माझ्याशी बी चर्चा नाही झाली त्यांची, असं विषय काही नाही. चांगल्या प्रकारे आम्ही सोबत आहे, एका वर्षापासून सोबत, असे तर 4 वर्षापासून सोबत आहे. माझा जो कार्यकाळ आहे तेव्हापासून आम्ही त्यांना सोबत घेऊन कोणतंही काम सोबत केलं आणि सोबत राहिलो, काही कोणतंच दुमत नाही, चांगल्या प्रकारे काम करू राहिलो, कोणतंच काही हे नाही. गेल्या काही दिवसाअगोदर सदस्य हे बाहेर गेले होते गोवा वगैरे, त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी नव्हते, त्याच्याबद्दल काय सांग? कुठेतरी नाराजी आहे का सदस्यामध्ये आणि नाराजी कशामुळे? ते जेव्हा बाहेर फिरायला गेले तेव्हा माझं काय इथं कार्यक्रम होते बंटीदादांचे, यांचे सर्कलमध्ये कार्यक्रम होते, जे पूरग्रस्त लोक यांच्यासोबत मी दादा झाले होते, ते आपल्या अंत्री टाकळे वागजा शिरवा इथं दादांच्या सोबत माझा कार्यक्रम होता. त्या 17 तारखेला गेले असताना माझा या ठिकाणी कार्यक्रम होता, त्याच्यामुळे माझा त्यांच्यासोबत हे झालं नाही सोबत जाणं. जे सदस्यांनी शपथ घेतली आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? ते मला तर काहीच, त्यांनी शपथ घेतली का घेतली ते काहीच माहीत नाही, त्याच्याबद्दल मी सांगू शकतो.